पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केलाय. एकीकडे काँग्रेसला उमेदवार भेटत नव्हता अशी चर्चा सुरू असताना सोमवारी मध्यरात्री काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र जोशी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे. याचबाबत पत्रकारांनी भाजप उमेदवार गिरीश बापट यांना ही लढत मैत्रीपूर्ण होणार का असं विचारलं असता त्यांनी देखील मैत्रीपूर्णच लढत होईल असं उत्तर दिलंय. दरम्यान गिरीश बापट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माझे सहकारी आशिष तिवारी यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे. पाहूयात. पुणे म्हणजे गिरीशजी बापट आणि गिरीशजी बापट म्हणजे पुणे. बापट साहेबांनी आजच अर्ज भरलेला आहे. आपण थेट बापट साहेबांशी संवाद साधूयात. बापट साहेब, पुण्याच्या बऱ्याच प्रश्नांवरती बरेच वर्ष झालं आपण काम करताय. एकंदरीत आपण निवडून गेल्याच्या नंतर प्रामुख्याने आपण जसा आत्ता मंत्री होतात सत्तेमध्ये आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, प्रामुख्याने आपण मेट्रोचा पुण्याचा प्रश्न मार्गी लावला. आता दिल्लीमध्ये निवडून गेल्यानंतर असा कुठला प्रामुख्याने जो प्रश्न आहे तो आपण मार्गी लावला? सर्वप्रथम गेली 45 वर्ष मी पुणे शहरात एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. अनेक वेळा पक्षाने मला संधी दिली, माझ्या सहकाऱ्यांनी मला मोठं केलं. मी 15-20 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं, 25 वर्ष आमदार म्हणून काम केलं आणि सामान्य माणसाशी माझी नाड जुळली असल्यामुळे आणि प्रत्येक गोष्टीत आपण स्वतः लक्ष घालून काम करण्याच्या माझ्या स्वभावामुळे बऱ्यापैकी पुण्यातल्या प्रश्नांची माहिती मी करून घेतली आणि अनेक प्रश्न सोडवण्यात देखील मला यश आलं. जेव्हा मी आमदार झालो तेव्हाही राज्य पातळीवर विधानसभेत प्रश्न सोडवले, पक्षाने मला मंत्री बनवलं, पालकमंत्री केलं, त्याही माध्यमातून पुणे शहर आणि जिल्ह्याचा विकास करण्याचं काम मी केलं. पुणे शहर वाढतं आहे, आता 50 लाखाच्या वर गेलं आहे. केंद्र सरकार फार मोठ्या प्रमाणावर मदत राज्यांना करतं, स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पात शहरांनाही करतं आणि म्हणून केंद्राशी निगडीत अनेक प्रकल्प, फार मोठी लष्करी छावणी पुण्यामध्ये आहे. म्हणून पुण्याचे हे जे सगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता केंद्राचा फार मोठा वाटा आणि हिस्सा आहे आणि केंद्र पैसे देतं. अगदी सिंचनाच्या योजना पूर्ण करण्यापासून रेल्वेचं जाळं पसरवण्यापर्यंत आणि विमानतळाचं विस्तारीकरण करण्यापासून ते नॅशनल हायवेचं रुंदीकरण करण्यापर्यंत आणि त्याची लांबी वाढवण्यापर्यंत. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही एक संधी आहे की आपल्याला एक चांगली जनतेची सेवा करायला मिळते आणि लोकसभा हे त्याचं व्यासपीठ आहे. ज्या पद्धतीनं सामान्य माणूस हा केंद्रबिंदू धरून आजपर्यंत मी चाहे वो महापालिका हो या विधानसभा हो किंवा एक सामाजिक व्यासपीठ हो मला काम करण्याची संधी मिळाली, लोकांची सेवा करण्याच्या संधी मी कधीच सोडली नाही. आज मला पुणेकर त्यांच्या कामाकरता शहराच्या विकासाकरता लोकसभेत पाठवत आहेत. मी ह्या पुणे शहरातल्या माझ्या मतदारांना नम्र अभिवादन करतो आणि त्यांच्याच आशीर्वादाने आणि सहकार्यानं मी लोकसभेमध्ये पाऊल ठेवणार आहे. गिरीशजी बापट आणि मोहन जोशी हे पुणेकरांना थोडंसं आव्हानात्मक असेल का तुम्हाला आव्हानात्मक असेल? मला अशी खूप आव्हानं स्वीकारण्याची सवय आहे, आयुष्यात मी स्वीकारले. मोहन जोशी हे माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांचा मित्र आहे आज नाही गेले अनेक वर्ष. राजकीय जीवनात व्यक्तिगत पातळीवर कधीच जाऊ नये असं मानणारा मी आहे आणि म्हणून हे पथ्य मी आज नाही गेले अनेक वर्ष पाळत आलो. मला कोणी शत्रूच नसतो, मी सगळ्यांनाच माझा मित्र समजत असतो आणि म्हणून पुण्यात एक वैचारिक लढाई आहे. मोहन जोशी एकाचं प्रतिनिधित्व करत आहेत, मी एका विचारांचं प्रतिनिधित्व करतो आहे आणि आमच्या पक्षाच्या ठाम भूमिका आहेत. त्यामुळे व्यक्तिगत आमची मैत्री राहील पण पक्षाच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. एकंदरीत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये आज आपण बराच मोठा एक कालखंड काढलात आणि आता येणाऱ्या ह्या इलेक्शन झाल्याच्यानंतर आपण खासदार झाल्यानंतर लोकसभेमध्ये जाणार आहात. वेगळं काही डोक्यामध्ये संकल्पना पुण्याच्या बाबतीमध्ये किंवा वेगळं काही एक डेव्हलपमेंट करण्याचं असं धोरण काय? आपण वेगळं काही नाही, मी मगाशी म्हटलं तसं पुणे शहर जिल्ह्याचे जे प्रश्न केंद्राशी निगडीत आहेत त्या योजनांना गती देणं. आज आमच्याकडे पुणे शहरामध्ये मगाशी म्हटलं ब्रिटिशांच्या काळापासून आळंदीचा देहूगावचा तळेगावचा परिसर हा दिघीचा परिसर ॲम्युनिशन फॅक्टरी असे खूप मोठे सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रकल्प आहेत, त्याच्यात काही अडचणी पण आहेत, त्याच्यातनं काही मार्ग काढायचे आहेत आणि म्हणून मला केंद्राच्या साऱ्या योजनांची अंमलबजावणी करताना निश्चित आनंद होईल.
आपल्यासोबत होते गिरीशजी बापट, ज्यांनी असा उल्लेख केला की विकास कामांमध्ये आणि विकासाच्या मुद्द्यांवरतीच फक्त निवडणूक लढली जाईल. पाहूयात येणाऱ्या निवडणूक काळामध्ये कोण जिंकतं आहे आणि कोण हरतं आहे. कॅमेरामन गौरव भोसलेसह आशिष तिवारी, पुणे.